मित्रांनो, जेव्हा आपल्या मनात विचार येतो की आयुष्यात सतत पॉझिटिव्ह विचार कसे करायचे किंवा 24 तास पॉझिटिव्ह विचार कसे करायचे, तेव्हा यूट्यूबवर आपल्याला तेच फालतूचे सल्ले ऐकायला मिळतात. पॉझिटिव्ह विचार करा, सकाळी लवकर उठा, ध्यान धारणा करा, निगेटिव्ह गोष्टीमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह बघायचा प्रयत्न करा, इच्छा नसताना सुद्धा आनंदी राहायचा प्रयत्न करा, फक्त पॉझिटिव्ह गोष्टी बघा वगैरे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी वाईट आहे असं मी म्हणत नाहीये, पण ह्या सर्व गोष्टी वरवरच्या आहेत. प्रॅक्टिकली दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टींचे अनुकरण करणे एवढे सोपे नाहीये, कारण आयुष्य एवढे सोपे नाहीये. त्यामुळे तुमचा वेळ वाया न घालवता आज आम्ही तुम्हाला 8 असे प्रॅक्टिकल नियम सांगणार आहोत, ज्यांना तुम्ही आजपासूनच अंमलात आणू शकता. हे नियम तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच यूट्यूब व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार नाही. चला तर मग सुरू करूयात. पहिला नियम, एकतर संपून टाका किंवा मग विसरून जा. मित्रांनो, हा नियम अक्षरशः तुमच्या मनात कुरून ठेवा. जेव्हा पण तुम्हाला आयुष्यात काही समस्या संकट येईल, तेव्हा त्या समस्येसाठी स्वतःकडे फक्त 2 पर्याय ठेवा. पहिला, एकतर ती समस्या पूर्णपणे सोडून संपून टाका, किंवा दुसरा, तिला पूर्णपणे विसरून जा. हे ऐकायला खूप सोपे वाटते ना, पण तरी सुद्धा जास्त करून लोक तिसरा पर्याय निवडतात, जो आहे त्या समस्येबद्दल फक्त विचार करत राहणे, त्याच्याबद्दल तक्रार करत राहणे, त्या समस्येचं टेन्शन घेऊन दुःखी होणे, रडत बसणे. हे सगळे कमजोर व्यक्तिमत्वाची लक्षणे आहेत. अशी लोक आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाही, ते फक्त तक्रार करतात आणि रडत बसतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जेव्हा कोणतीही घटना घडते तेव्हा ती घटना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नसते. तुम्ही त्या घटनेला काय अर्थ लावता, त्याच्याबद्दल काय विचार करता, ह्यावरून हे ठरत असते की ती घटना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. याने फरक पडत नाही की तुमचा ब्रेकअप झालाय, किंवा तुमचा जॉब गेलाय, किंवा तुमचा फोन हरवलाय. तुमच्याकडे फक्त 2 पर्याय आहे. एक तर त्याच्यावर काम करून त्याला संपून टाका, किंवा त्याला विसरून जा. जर काही चुकीचे झाले असेल तर त्याचे समाधान काढा, आणि जर काही समाधान सापडत नसेल तर त्याला विसरून जा. दुसरा नियम, लोक काय म्हणतील ह्यामध्ये आयुष्य वाया घालू नका. मित्रांनो, लोक तुमच्याबद्दल चांगले किंवा वाईट विचार करणारच, पण ह्यामुळे तुमचा फायदा किंवा नुकसान होणार नाही. त्यामुळे लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतील, किंवा ते आपली प्रशंसा कशी करतील, अशा प्रकारचे सतत विचार करून आपले आयुष्य वाया घालू नका. इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या अँगलने फोटो काढणे बंद करा. सतत इंस्टावर आपली स्टोरी तपासणे की कोणी स्टोरी पाहिली, कोणी नाही पाहिली, किंवा तुमच्या फोटोवर कोणी काय कमेंट केली, किंवा कोणी लाईक केलं, अशा ह्या सर्व गोष्टी करणे बंद करा. मी तर म्हणेल सोशल मीडियाला रोज फक्त 10 ते 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ देऊ नका. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये जे दोष असतील ते जास्त मनाला लावू नका, किंवा तुमची कोणी स्तुती केली तर ती डोक्यात जाऊन देऊ नका. तुमचा मूड आणि आत्मविश्वासाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देऊ नका. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या शेवटच्या दिवसांमध्ये बेडवर पडलेले असाल, तेव्हा तुम्ही असा विचार कराल का की मी अजून एवढ्या लोकांना इम्प्रेस केले असते तर बरे झाले असते? नाही ना. त्यामुळे लोकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका, ते काही मिनिटात तुम्हाला विसरून जातील. 99.99% लोकांचे फक्त स्वतः लक्ष असते, तुमच्याकडे नाही. त्यामुळे तुम्ही आयुष्यात जे काही कराल ते तुम्हाला करायचे आहे म्हणून करा, कोणाला दाखवण्यासाठी किंवा इम्प्रेस करण्यासाठी नाही. तिसरा नियम, स्वतःवर नाराज होणे थांबवा. आज बॉसने तुम्हाला सर्वांसमोर झापले, तुमच्या मित्राने तुमचा अपमान केला, किंवा एखाद्या व्यक्तीने तुमची चेष्टा केली, तुम्हाला फार वाईट वाटले, तुम्ही स्वतः नाराज झालात, ह्याने कोणाला काही फरक पडत नाही. कारण बऱ्याच वेळा लोक सारासार विचार न करताच काही बोलून जातात, पण जी लोक दुसऱ्यांच्या बोलण्याने स्वतःला त्रास करून घेतात, त्यांचे बोलणे मनाला लावून घेतात, जिथे समोरचा त्याला काय बोलायचे आहे हे बोलून विसरला सुद्धा, पण ही लोक तोच विचार करून आपला अनमोल वेळ वाया घालवतात. लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टीने तुम्हाला त्रास होत असेल तर हे दर्शविते की तुम्ही एक असुरक्षित व्यक्तिमत्व आहात. तुम्हाला स्वतःपेक्षा
दुसऱ्यांचं जास्त पडलेलं आहे. तुम्ही ही म्हण ऐकली असेल, समोरच्याचा बदला घ्यायचा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन दाखवा. पण ही म्हण पूर्णपणे चुकीची आहे. जर तुम्ही बदला कसा घ्यायचा याचा विचार करत असाल, तुम्ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी यशस्वी व्हायचा विचार करत असाल, तर तुम्ही आधीच अपयशी झाला आहात. बदला घेण्याचा योग्य मार्ग माहितीये, ज्याने तुमच्याबरोबर काही वाईट केले त्याचा बदला घ्यायचा असेल तर हा बदला घेण्याचा विचार पूर्णपणे विसरून जा. त्याला एवढे महत्व देऊ नका. त्याच्यावर आपला वेळ ऊर्जा वाया घालू नका. त्याला विसरून जा आणि फक्त स्वतःवर आपल्या आयुष्यावर फोकस करा. चौथा नियम, कामाला लागा. मित्रांनो, विचार करण्यात फालतू वेळ वाया घालू नका. काम पूर्ण करून मोकळे व्हा. जेव्हा हा दृष्टिकोन तुम्ही ठेवाल तेव्हा तुमची बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण व्हायला लागतील. तुम्हाला आयुष्यात जो काही बदल घडवायचा आहे त्याची जास्त वाट बघत बसू नका. सोमवारपासून करेल, पुढच्या महिन्यापासून करेल, पुढच्या वर्षी करेल. स्वतःला एवढा विचार करण्यासाठी वेळ देऊ नका. जे करायचे आहे ते लगेच करून मोकळे व्हा. त्याला आजपासूनच करायला सुरुवात करा. जर तुम्हाला आरोग्यावर काम करायचे आहे तर उद्यापासून नाही तर आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा. कोणतीही नवीन गोष्ट शिकायची असेल तर त्यासंबंधी ऑनलाईन कोर्स आत्ता विकत घ्या. जे काही करायचे आहे त्यासाठी योग्य वेळेची वाट बघत बसू नका. आत्ता कामाला लागा. जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल तीच योग्य वेळ असेल. पाचवा नियम, स्वतःमध्ये रोज 1% सुधारणा करा. नवीन नवीन गोष्टी शिकणे, वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करणे तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह राहण्यास मदत करते. जेव्हा रोज तुम्ही काहीतरी नवीन शिकता, जेव्हा रोज तुमची थोडी थोडी प्रगती होते तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. एका आत्मविश्वासाने भरलेल्या माणसाचे मन स्वतःबद्दल फक्त पॉझिटिव्ह विचार करते, निगेटिव्ह नाही. जेवढे जास्त तुम्ही नवीन गोष्टी शिकत जाता तुमची हा आयुष्याचा खेळ जिंकण्याची संधी वाढत जाते. तुम्ही फक्त हुशारच नाही तर मनाने मजबूत बनत जाता. तुमचे विचार सुद्धा आपोआप पॉझिटिव्ह व्हायला लागतात. सहावा नियम, व्यसने सोडा. कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहू नका. मित्रांनो, आमची ही मान्यता आहे की माणसाला कोणतेही व्यसन लागत नाही. व्यसन हा एक पर्याय आहे. माणूस कोणतेही व्यसन आपल्या मर्जीने करतो. त्याने ठरवले तर तो ते व्यसन सोडू सुद्धा शकतो. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे व्यसन असेल किंवा एखादी वाईट सवय असेल आणि तुम्ही ती गोष्ट रोज सातत्याने करत असाल तर तुम्ही तुमच्या मनाला सारखे हे सांगत असता की माझे स्वतःवर अजिबात नियंत्रण नाहीये, मी एवढा स्ट्रॉंग नाहीये की मी ह्या गोष्टीला सोडू शकेल, मी ह्या व्यसनासमोर माझे गुडघे टेकले आहेत. जेव्हा तुमची ही परिस्थिती असेल तेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कसा काय पॉझिटिव्ह विचार करू शकता. या उलट रोज तुमचा आत्मविश्वास कमी होत जाईल आणि एका अपराधीपणाच्या भावनेमध्ये तुमचे आयुष्य निघून जाईल. एक वास्तवता तुम्हाला स्वीकार करावी लागेल, ज्या व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण नाही, म्हणजे जी व्यक्ती स्मोकिंग, ड्रिंकिंग, सोशल मीडियाचा अतिरेक, दुसरी घाणेरडी व्यसने सोडू शकत नसेल, तर ती व्यक्ती आपल्या आयुष्याचे मोठमोठे प्रॉब्लेम कसे सोडू शकेल. सातवा नियम, छंद जोपासा. लोक छंद का ठेवतात माहितीये, कारण छंद ठेवल्याने त्यांना पॉझिटिव्ह वाटते. तुम्ही कधी कोणाकडून असे ऐकले आहे की गिटार वाजवणे माझा छंद आहे पण गिटार वाजवायला मला आवडत नाही? नाही ना, कारण छंदांचा आपल्या आयुष्यामध्ये काही दुसरा उद्देश नसतो. ते फक्त आपल्याला आनंद देण्यासाठी असतात. आयुष्याला बोरिंग बनू नका, त्याच्यामध्ये थोडी मजा आणा. तुमचे छंद काही असू शकतात, मातीपासून घर बनवणे असेल किंवा मग गाणे म्हणणे असेल, पण त्या छंदाला जोपासा. आता समजा तुम्हाला माहितीच नसेल की तुमचे छंद काय आहेत, तर मग अशावेळी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा आणि आपले छंद शोधून काढा. प्रत्येक दिवशी स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि ती गोष्ट करा ज्याच्यामधून तुम्हाला आनंद मिळतो, जी गोष्ट केल्याने तुम्हाला थकवा येत नाही, या उलट तुम्हाला अजून एनर्जेटिक वाटते. आठवा नियम, कुटुंब आणि मित्रपरिवार. मित्रांनो, आजकालची मुलं फक्त मुलींच्या मागे आहेत. प्रत्येक मुलाला एक गर्लफ्रेंड हवी असते. दुसरीकडे मुली आपल्या स्वप्नांच्या राजकुमाराची वाट बघत बसले आहेत. ही सध्याची परिस्थिती आहे, कारण लोकांना वाटते त्यांचे आयुष्य जोडीदाराशिवाय अपूर्ण आहे. कोणीतरी त्यांच्या आयुष्यात येईल आणि त्यांची सगळी दुःखे त्रास आपोआप गायब होऊन जाईल.
त्यांना असे वाटते गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड शिवाय ते आनंदीच राहू शकत नाही, जी एक प्रकारे घातक विचारसरणी आहे, कारण तुम्ही आपल्या सर्व सुखाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवत आहात जे समोरची व्यक्ती घ्यायला सुद्धा तयार नाहीये। मान्य आहे एकटेपणा माणसाला निगेटिव्ह बनवतो, पण तुम्हाला ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की ह्या एकटेपणाला संपवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही रोमॅन्टिक जोडीदाराची गरज नाहीये, यासाठी तुमचे कुटुंब आणि मित्रपरिवार पुरेसा आहे। तुमचा असा मित्रपरिवार नातेवाईक जे स्वतः पॉझिटिव्ह आहे, ज्यांच्याबरोबर राहिल्याने तुमचा मूड चांगला होतो, ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला तुम्हाला छान वाटते। मित्रांनो, हे होते ते 8 नियम जे तुम्हाला सतत पॉझिटिव्ह ठेवण्यास मदत करतील। इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।